आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. एका वेगळ्या बातमीनं सुरुवात करूया. काय झाडी, काय डोंगर, काय हाटील, एकदम ओकेमध्ये आहे या वाक्यानंतर शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील महाराष्ट्रभर चांगलेच प्रसिद्ध झाले. शिंदे फडणवीस सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सगळेच बंडखोर आमदार आता आपापल्या मतदारसंघात आपापल्या घरी परतत आहेत. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटीलसुद्धा आपल्या मतदारसंघात परतले. आज घरी कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. यावेळच्या भाषणात शहाजीबापूंनी तुफान डायलॉगबाजी करत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. दुसऱ्या बाजूला आमदार अडीच वर्ष दोन वेळा फक्त मुख्यमंत्र्यांची भेट झाली ती दोन वेळा आणि दोन्ही वेळा भेट झाली वर्षापासून ते 11-12 आमदाराच्या प्रतिनिधी आता काय बोलाय काय सांगायचं टिमूच्या पाण्याला वंचित गावाचं बोलाव तर शेजारी अनिल बाबर बसलेला ती भंडार काढत त्यामुळे मांडेशी माणसं अतिशय मोकळी ढाकळी असतात असं सांगत शहाजीबापू पाटील यांनी थेट आणि स्पष्टपणे आपलं म्हणणं मांडलं. यावेळेला तर त्यांनी शिवसेनेच्या अनेक नेत्यांचा समाचारही घेतला. प्रामुख्यानं संजय राऊत यांच्यावर त्यांनी अतिशय जोरदार टीका केली. एवढंच नाही तर गेल्या 2 ते 2.5 वर्षात मुख्यमंत्री फक्त 2 भेटले आणि भेटले त्याही वेळेला 15-20 आमदारांच्या मध्ये भेटले त्यामुळे काहीच बोलता आलं नाही असं शहाजीबापूंनी स्पष्टपणे सांगितलं. आणि एक आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आपली व्यथासुद्धा जाहीर सभेच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांच्या समोर स्पष्टपणे मांडली. काय झाडी काय डोंगर या आपल्या डायलॉगमुळे सगळ्या देशभरात लोकप्रिय झालेले आणि चर्चिलेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचं सांगोल्यात त्यांच्या मतदारसंघात घरी जोरदार स्वागत करण्यात आलं. कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या सोबत ठेकाही धरला. यानंतर शहाजी पाटील यांच्या अर्धांगिनींनीसुद्धा पाटील यांचा तोच फेमस डायलॉग पुन्हा एकदा म्हणून दाखवला. तिकडे विधानसभेत आल्यानंतर शिंदे गटातील एकाही आमदारानं आमच्या डोळ्यात डोळे घालून पाहण्याची हिंमत दाखवली नाही असं वक्तव्य शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केलं होतं. त्याला शिंदे गटातल्या आमदारांनी एक एक करत जवळपास सगळ्यांनीच उत्तर दिलंय. पाहूयात. मतदानाच्या आधी देखील त्यांची मॉरॅलिटी टेस्ट नैतिक जो काही टेस्ट घ्यायची होती आम्हाला एकही पळालेल्या आमदारांनी डोळ्यात डोळे घालून बघायची हिंमत केली नाही. ना माझ्या ना ह्यांच्या ना ह्यांच्या सगळे डोळे चोरून खालती बघत होते नाहीतर दुसरीकडे बघत होते. माझा प्रश्न हाच असणार आहे की आज यांनी आमच्याकडून डोळे चोरलेले आहेत दुसरीकडे बघितलेलं आहे. मतदारसंघात गेल्यानंतर मतदार जे असतील शिवसैनिक जे असतील त्यांना काय सांगणार हा मोठा एक प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित आहेच. त्यांनी सभागृहात तर पूर्ण वेळ बसायला पाहिजे होतं. जर पूर्ण वेळ बसले नाही तर डोळ्यात डोळे घालण्याची वेळ कसे काय येणार. जे काय थोडा वेळ थांबले आणि ते गेले निघून ते पूर्ण वेळ बसले ना. आम्ही पूर्ण वेळ होतो संध्याकाळी 6, 6:15, 6:30 वाजेपर्यंत म्हणजे हाऊस संपेपर्यंत जवळजवळ कालचं रेकॉर्ड ब्रेक हाऊस फक्त विश्वासदर्शक ठरावाला चाललं. आदित्य ठाकरे म्हणाले की एकही आमदार डोळ्यात डोळे मिळवत नव्हता. काय प्रश्न? त्यांचे डोळे दिसतील ते मिळवतील. चष्म्यात अहो काय सांगू तुम्हाला. आम्ही इतक्या वेळेस समोरासमोर जायचो त्यांनी कधी नमस्कार नाही केला. कुण्याच आमदारांनी केला. हे दुःख आहे सगळ्या आमदारांचं. हास्याच्या नंतरची दोन वाक्य
अडीच वर्षातलं दुःख व्यक्त करणारी होती। तिकडे शिवसेना भवनात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व महिला जिल्हा प्रमुखांशी संवाद साधला। यावेळेला त्यांनी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील आमदारांवर टीकेचे जोरदार बाण सोडले। 25 वर्ष जे मित्र होते ते आता कट्टर शत्रू झालेत अशी खंत त्यांनी बोलून दाखवली। ज्यांच्या भरोशावर होतो त्यांनीच दगा दिला असंही ठाकरे म्हणाले। एका बाजूला गद्दारांच्या डोळ्यातील विकृत हसू तर दुसरीकडे शिवसैनिकांच्या डोळ्यात अश्रू असल्याचंही त्यांनी नमूद केलं। आता शिवसैनिकांना शिवसैनिकांच्या सोबत लढावं लागणार आहे असंही त्यांनी नमूद केलं। मला फक्त खंत एकाच गोष्टीची आहे की 25-30 वर्ष आपण ज्यांच्या सोबत राहिलो ते आपले एकदम कट्टर शत्रू झाले। 25-30 वर्ष आपण ज्यांच्या बरोबर लढलो, मग ते काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, जेव्हा हे सरकार स्थापन करण्याची वेळ आली, का सरकार स्थापन केलं हे सुद्धा आपल्याला माहिती आहे। ओघात बोलण्याच्या ओघात तेही तुम्हाला सांगेल। सातत्याने सांगितलं जायचं होतं की काँग्रेस बघा काय करेल, राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार तर बघा त्यांच्या कपाळावरती शिक्काच आहे। आणि त्यांच्याकडे बघत असताना ज्यांच्यावरती मी पक्षाची धुरा सोपवली होती त्यांनीच पाठीत वार केला, म्हणजे हे सगळ्यात मला लाजिरवाणी आणि शर्मीची गोष्ट आहे की ज्यांच्यावरती विश्वास ठेवू नका असं सांगितलं जात होतं ते अजूनही सोबत आहेत, आणि ज्यांच्या भरोशावरती मी चाललो होतो त्यांनीच दगा दिला। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगेचच ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलंय। रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी टीका केली, कारण ते सर्वसामान्यांचं सरकार आहे असं सांगायलाही मुख्यमंत्री शिंदे विसरले नाही। शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि फडणवीसांवर जोरदार टीका केली होती। कालही रिक्षेवाल्याची रिक्षा सुसाट असल्याचं म्हणत रिक्षाला ब्रेकच नाही असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता, त्यावर आता एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरून टीका केली। काय म्हटलं ट्विटरवर आपण पाहूयात। रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला, कारण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे असं म्हटलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। गेल्या 2.5 वर्षामध्ये अनेक वेळेला टीका झाल्या त्यावर मी काहीही बोललो नाही। मला कुणाच्याही खास प्रेमाची गरज नाही, आमचाच व्हीप हाच अधिकृत होता असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। बंडखोरांनी आरशात जाऊन पाहावं अशी मिश्किल टीकाही त्यांनी विरोधकांवर केली। सध्याची एकूणच राजकीय परिस्थिती पाहता मध्यावधी निवडणुका लागणार आहेत असा दावाही त्यांनी केला। त्याचसोबत विरोधकांनी मध्यावधी निवडणुकांना तयार राहावं असा इशाराही त्यांनी दिलाय। गेल्या 2.5 वर्षात शिवसेनेचं काम काय आहे हे जनतेला माहिती आहे, त्यामुळे येत्या निवडणुकीत आम्ही जिंकण्यासाठी पूर्ण तयारी करणार असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं। मला वाटतं मी शिवसैनिकांचे आवाज ऐकतोय आणि शिवसैनिकांचे आवाज आम्हाला प्रत्येक ठिकाणून आधी पण यायचे आत्ता पण येतात। आपण बघताय प्रत्येक शिवसैनिकेचा आवाज 2.5 वर्षात जी काही टीका टिप्पणी झाली त्याच्यावर बोललो नाहीये। जे काही चांगलं काम आहे ते लोकांसमोर आहे, महाराष्ट्रासाठी असेल, मुंबईसाठी असेल, इतर शहरांसाठी असेल, ते लोकांसमोर काम आहे। कोणाची खास प्रेमाची मला गरज नाहीये। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमचाच व्हीप हा अधिकृत व्हीप आहे। जर आपण सगळे जे काही आता घटना वाचली किंवा जे काही न्यायप्रविष्ट विषय आहे त्याच्यात आमचा व्हीप हा महत्त्वाचा ठरणार। दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक परिस्थितीत आमच्या शिवसैनिकांसोबत आणि शिवसेनेसोबत आमचे जे राहिलेले एकनिष्ठ आमदार आहेत त्यांच्यासोबतच मी उभा राहणार। ये जो मैं उनको बागी नहीं कहता हूँ क्योंकि बगावत करने के लिए हिम्मत लगती है, जो भाग के गए वो आज भी अगर इस्तीफा दे और चुनाव के लिए खड़े रहे तो हम भी तैयार है, वह हम सब जगह जीतेंगे। लेकिन मिड टर्म अगर आए और ये संभावना लग रही है क्योंकि जो भी दिख रहा है मिड टर्म तो लगेगी महाराष्ट्र में और हम जीतने के लिए पूरी तैयारी। राज्यातल्या शिंदे फडणवीस सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर आता विरोधकांना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली। शरद पवार यांच्या मार्गदर्शनात सत्तेत आलेलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिलेत, त्याला देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं।
महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर आता आरोप प्रत्यारोप आणि दावे प्रतिदाव्यांचं राजकारण सुरू झालंय. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मध्यावधीसाठी तयार राहण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. डिसेंबरमध्ये गुजरात सोबत महाराष्ट्राची निवडणूक साहेबांनी ज्या पद्धतीनं असं सांगितलं गेलेलं आहे ते आमच्यासाठी आदेश आहे. आम्ही आमच्या पद्धतीने निवडणूक असं आहे का की हे सरकार महिने टिकेल. आणि या गोष्टीचा अंदाज लावून जर आदरणीय साहेबांनी बोलले असतील तर स्वाभाविक आहे की साहेबांना जेवढं राजकारण कळतं तेवढं राजकारण मला नाही वाटत या देशात. काय म्हणले यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलंय. शिंदे फडणवीस सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मंगळवारी देवेंद्र फडणवीस नागपुरात आले. यावेळेला त्यांनी पवारांचा उल्लेख करत हे सरकार दीर्घकाळ टिकणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. मी तुम्हाला एवढंच सांगतो, काही लोक म्हणतात हे सरकार 6 महिने चालेल. तुम्हाला आठवत असेल 2014 सरकार आल्यानंतर तेव्हा हेच म्हणायचे वर्षभराच्या वर सरकार चालत नाही, पुढचे 2.5 वर्ष तर पूर्ण करूच, पण त्याच्यानंतरच्या 5 वर्षात पूर्ण बहुमताचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणल्याशिवाय राहणार नाही. एकंदरीतच शिंदे फडणवीसांनी राजकीय भूकंप घडवत महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून खाली खेचलं. शिवसेनेत फूट पडल्यानं सरकार कोसळलं. पण अजूनही महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून काहीतरी धक्कादायक निकालाची अपेक्षा आहे. त्यातूनच मध्यावधीच्या चर्चाही होत आहेत. पण देवेंद्र फडणवीसांनी मात्र या सगळ्या शक्यता फेटाळून लावत शरद पवार यांना प्रतिआव्हान दिलंय. नागपूरहून तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, News18 लोकमत. नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच नागपुरात आले. नागपूरच्या विमानतळावर फडणवीस यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. ढोल ताशांच्या गजरात त्यांनी जंगी स्वागत केलं. कोण आला रे कोण आला, महाराष्ट्राचा वाघ आला, यासह अनेक घोषणा यावेळी देण्यात आल्या. फडणवीस यांनीसुद्धा हात उंचावून आपल्या कार्यकर्त्यांचा जे प्रेमपूर्वक स्वागत आहे त्याचा स्वीकार केला. शिवसेनेत बंड नव्हतं तर उठाव होता असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. उपमुख्यमंत्री म्हणजे समांतर मुख्यमंत्री नसून मी उपमुख्यमंत्रीच आहे हे सुद्धा त्यांनी आवर्जून सांगितलं. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा असा प्रस्ताव मीच भाजपच्या वरिष्ठांना दिल्याचा खुलासाही त्यांनी केला. केवळ वरिष्ठांच्या आदेशामुळेच आपण उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याचं सांगायला फडणवीस विसरले नाहीत. शिवसेनेच्या जोरावर इतर पक्ष कसे मजबूत होत होते हे शिवसेनेचे आमदार, खासदार, नेते आणि कार्यकर्तेही बघत होते. आणि त्यातूनच शिवसेनेमध्ये एक उठाव झाला आणि त्या उठावाला आम्ही साथ दिली. हे बंड नव्हतं, हा उठाव होता. माझी तयारी त्यावेळेस नव्हती, कारण मी मानसिकताही केली होती की आपण बाहेर राहून या सरकारला मदत केली पाहिजे. पण माननीय पंतप्रधानांची चर्चा झाली आणि त्यांनी आणि विशेषतः नड्डाजींनी तर पब्लिक स्टेटमेंट दिलं, त्या सगळ्यांची इच्छा अशी होती की सरकार बाहेर राहून चालत नाही, एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटीने सरकार चालवणं योग्य नाही. सरकार चालवायचं असेल तर सरकारमध्ये गेलं पाहिजे आणि माझ्या वरिष्ठांच्या आज्ञेचं पालन करत मी निर्णय बदलला आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ मी घेतली. आपण पाहता दिवसभराच्या बातम्या. यंदाच्या आषाढीला विठू माऊलीनं एकनाथाला पंढरपुरात पूजेचा सांगावा धाडलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यंदाच्या शासकीय पूजेचे मानकरी असतील. एकनाथाला विठू माऊलीच्या पूजेचा मान. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आषाढीची शासकीय महापूजा. मंदिर समितीकडून मुख्यमंत्र्यांना निमंत्रण. महाराष्ट्राच्या एकनाथाला
अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यंदाच्या शासकीय विठ्ठल पूजेचा मान मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर ठाण्यात आले होते. त्यांनी विठ्ठलाची मानाची पगडी, वीणा आणि विठ्ठल रखुमाईचे फोटो तसंच तुळशीची माळ मुख्यमंत्र्यांना भेट दिली आणि शासकीय पूजेचं निमंत्रणही दिलं. आदरणीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे 9 तारखेच्या मुक्कामास श्री क्षेत्र पंढरपूरला येऊन 10 तारखेला पहाटे 2 वाजता महापूजा संपन्न करणार आहे. सहकुटुंब सह परिवार येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी ही शासकीय पूजेचा बहुमान मिळाल्यानं आनंद व्यक्त केला. विठू माऊलीच्या भेटीसाठी आतुर असल्याचं त्यांनी म्हटलंय. पंढरपूरच्या आषाढीच्या पूजेला पांडुरंगाच्या मी जाणार आहे. कारण मी स्वतःला भाग्यवान समजतो की पूजा माझ्या आणि माझ्या कुटुंबियांना ती संधी मिळालेली. विठू माऊलीच्या भेटीसाठी वारकरी आतुर आहेत, पण मुख्यमंत्री सुद्धा शासकीय पूजेच्या निमित्तानं विठू माऊलीची सेवा घडत असल्यानं आनंदी झालेत. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात जाऊन अभिवादन केलं. सावरकरांचं हिंदुत्व आम्ही जपत आहोत, गेल्या सरकारच्या काळात आमची गळचेपी होत होती अशी अप्रत्यक्ष टीकाही त्यांनी केली. यावेळेला आम्हाला सावरकरांविषयी मोकळ्या मनानं बोलता येत नव्हतं असं नमूद केलं. दरम्यान नव्या सरकारमध्ये आम्ही आता कायदा सुव्यवस्था राखणं हे प्राधान्यानं करू, यात कुठलीही तडजोड केली जाणार नाही असंही एकनाथ शिंदे यांनी निक्षून सांगितलं. आम्ही हे सरकार स्थापन करताना जे काय आम्ही अजेंडा आमचा होता तो बाळासाहेबांचं हिंदुत्व, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हिंदुत्व आणि ज्या सरकारमध्ये सगळ्यांचीच गळचेपी होत होती, जेव्हा सावरकरांवर आक्षेपार्ह विधानं होत होती त्यावेळेस खुल्या मनाने किंबहुना जाहीरपणे परखडपणे देखील आपली भूमिका स्पष्ट करता येत नव्हती आणि म्हणूनच आम्ही जो काही सरकार स्थापनेचा जो निर्णय घेतला सर नवीन म्हणजे एक या राज्यामध्ये बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आलं पाहिजे हे जी भूमिका आम्ही घेतली त्याच्या कायदा सुव्यवस्था राखणं या राज्यामध्ये आमचं प्रथम प्राधान्य असणार आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, त्या बाबतीमध्ये कुठली तडजोड सरकारच्या माध्यमातून केली जाणार नाही. सत्ता राज्यातल्या सत्तांतरानंतर आता अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं सत्र सुद्धा सुरू झालं आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळताच मुंबई महापालिकेतल्या 3 प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात शहकाठशहाचं राजकारण अधिक रंगणार असं दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत सिद्ध केल्यानंतर ते आता चांगलेच कामाला लागले आहेत. महाविकास आघाडी सरकारनं घेतलेले काही निर्णय आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सुरू झालाय. शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जवळचे मानल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांची शिंदे यांनी बदली केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळताच मुंबई महापालिकेतील 3 प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. धारावीतील कोरोनाचं संकट यशस्वीपणे हाताळण्यासाठी ओळखले जाणारे सहाय्यक महापालिका आयुक्त किरण दिघावकर यांची दादर इथल्या महापालिकेच्या प्रभाग कार्यालयातून भायखळा इथे बदली करण्यात आली आहे. दिघावकर यांच्या जागी प्रशांत सपकाळे यांची नियुक्ती झाली आहे. ते सध्या पश्चिम उपनगरातल्या के पूर्व म्हणजे अंधेरी पूर्व आणि जोगेश्वरी या प्रभाग कार्यालयाचे प्रमुख आहेत. दरम्यान सपकाळे यांच्या जागी सध्या भायखळ्याचे प्रभारी मनीष वळंजू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिघावकर यांनी जी उत्तर वॉर्डचं वॉर्ड ऑफिसर म्हणून काम केलंय. या दरम्यान त्यांनी दादर, माहीम आणि धारावी परिसरात 3 वर्ष काम केलं. या दरम्यान त्यांनी शिवसैनिकांना त्रास दिल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी केला होता. ज्या दिवशी स्मृती दिन आहे त्याच दिवशी 6 वाजता स्वतंत्र गाडी मागून बाळासाहेबांची ती होल्डिंग जो तोडून फोडून टाकतो असा अधिकारी जर आजही त्या ठिकाणी आहे 2 वर्ष होऊन सुद्धा
नेमकं काय जनतेला आम्ही उत्तर देणार, काय उत्तर देणार, त्याच्या समोर आम्ही कसं जाणार, आणि तोच आमच्या समोर वर्षावरती बसलेला असतो. शिवसैनिक करोना काळात मदत मागायला गेली तर त्यांच्यावरती पोलीस कंप्लेंट करायच्या, हे सगळं सहन कसं काय करायचं. एकंदरीतच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर पहिल्यांदा जुन्या सरकारचे काही निर्णय बदलले. आता याच पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी जुन्या मंत्र्यांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांनाही बदलायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. आता दिघावकर यांच्यानंतर कुणाचा नंबर लागतो याची पालिका वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलंय. 18 जुलै रोजी होत असलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार असलेल्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यात यावा अशी मागणी शेवाळे यांनी केली. शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलंय, ते ट्विटही केलंय. पण शेवाळे यांच्या या पत्रामुळे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची कोंडी मात्र नक्कीच होऊ शकते. बातमी महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी. काँग्रेस महाविकास आघाडी सरकारमध्ये जबरदस्तीनं सहभागी झाल्याचं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे. नाना पटोले यांच्या या वक्तव्यानं सरकार कोसळल्यानंतर महाविकास आघाडीच्या भवितव्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस जबरदस्तीनं सहभागी, काँग्रेसचं अस्तित्व असून नसल्यासारखं. सरकार गडगडल्यानंतर महाविकास आघाडीचं भवितव्य काय? महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या प्रयोगात काँग्रेस जबरदस्तीनं सामील झाल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय. सरकारमध्ये सहभागी होण्याचं काँग्रेसच्या ध्यानीमनीही नव्हतं असंही नाना पटोले म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात काँग्रेसचे मंत्री फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत, मंत्र्यांच्या एकूण वागण्यावरून तसंच दिसत होतं. आता नाना पटोलेंनीच वक्तव्य केल्यानं महाविकास आघाडी हा जबरदस्तीचा मामला होता का असा प्रश्न आता निर्माण झालाय. आमची भूमिका स्पष्ट आहे. विरोधाची भूमिका आम्हाला मॅन्डेट जनतेने तोच दिलेला होता, पण ते पहाटेचं सरकार पडलं नसतं आणि जो कमाल, कारण की आम्ही नाही केला, आम्ही काही कोणाला हिसकोन सरकार आणलं नाही. आम्हाला जबरदस्ती त्या सरकारमध्ये सामील व्हावं लागलं. जनतेचे प्रश्न त्यात आम्ही प्रामाणिक मांडू आणि जनतेचा कौल हा निश्चितपणे पुढच्या काळामध्ये काँग्रेसच्या बाजूने कसा उभा होईल त्याचा प्रयत्न आम्ही करू. गेली 2.5 वर्ष काँग्रेस महाविकास आघाडीत जबरदस्तीनं सहभागी झाली होती का असा सवाल आता उपस्थित होतोय. नाना पटोलेंच्या या वक्तव्यामुळे सरकार गडगडल्यानंतर महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरात दमदार पावसानं हजेरी लावली. पुराचं पाणी तब्बल रात्री 8 नंतर ओसरायला सुरुवात झाली. रत्नागिरीतील राजापूरला पुराच्या पाण्याचा विळखाच पडला होता, त्यामुळे गावातल्या पुलावरून सुद्धा पाणी वाहत होतं. स्थानिकांना वाहतुकीला मोठी अडचण होत होती. दरम्यान अजूनही काही प्रमाणात शहराला पुराचा धोका कायम आहे. सिंधुदुर्गात आज पुन्हा एकदा दिवसभर मुसळधार पाऊस कोसळला. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातल्या अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं. मुसळधार पावसामुळे बाजारपेठेत सुद्धा पाणी तुंबलं होतं. सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुक्याला जोडणाऱ्या होडावडा पुलावर पाणी आल्यानं वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. दुसरीकडे वेंगुर्ल्यातल्या मानसेश्वर मंदिराजवळ पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याचं पाहायला मिळालं. तिकडे मुंबईसह परिसरात आज सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावली. पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं होतं. कुर्ला भागातही पावसानं चांगली हजेरी लावली. कुर्ल्याच्या सिटी हॉस्पिटलच्या बाहेर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं, त्यामुळे वाहतुकीला
मोठ्या प्रमाणात फटका बसला। माफ करा, फेसाळणारे धबधबे, ऊन पावसाचा खेळ आणि धुक्याची चादर, तसंच नागमोडी वळणाचा रस्ता, हे सगळं ऐकल्यानंतर डोळ्यासमोर येतं पावसाळ्यातलं एखादं सुंदर असं पर्यटन स्थळ। होय, आज आम्ही तुम्हाला अशाच एका पर्यटन स्थळी घेऊन जाणार आहोत। कल्याण अहमदनगर महामार्गावर असलेल्या नागमोडी वळणाच्या माळशेज घाटात पावसाला सुरुवात झाली आहे। ढगांनी जणू घाटाला चहूबाजूने वेढा घातलाय। तो कधी मुसळधार तर कधी रिमझिम सरीतून बरसतोय। माळशेज घाटातलं हे निसर्गाचं अनोखं रूप अनुभवण्याकरता राज्याच्या विविध भागातून पर्यटक इथं गर्दी करत असतात। पावसाचा जोर वाढल्यामुळे आता माळशेज घाटात हौशी पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे। पावसाळ्यात हे डोंगर धुक्यानं वेढलेले असतात। डोंगराच्या कड्यावरून वाहणारे धबधबे हे या घाटाचं प्रमुख आकर्षण। निसर्गाचं हे मनोहारी दृश्य अनुभवण्याकरता लोक इथं येतातच येतात। मात्र डोंगरावरून दरड कोसळण्याच्या अनेक घटना यापूर्वी सुद्धा इथं घडल्या, त्यामुळे पावसाळ्यात हा घाट धोकादायक ठरतो। दरड कोसळू नये म्हणून वन आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं माळशेज घाटातील धोकादायक ठिकाणी डागडुजी केली आहे। काही ठिकाणी तारांच्या जाळ्या बसवण्यात आल्या। मॉन्सून घाटमाथ्यावर जाण्यापूर्वी माळशेज घाटात स्थिरावलाय। सततचा पाऊस आणि धुक्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून या परिसरात सूर्यदर्शनही झालेलं नाही। माळशेज घाट इतका अतिशय सुंदर रमणीय आहे की नगर जिल्ह्यामध्ये असा कुठलाही स्पॉट नाही आहे। माळशेज घाट एवढा चांगला, पाऊस पण भरपूर आहे पण म्हणावं तेवढा पाऊस नाही आहे। पर्यटकांनी एकच काळजी घेतली पाहिजे, धबधब्याखाली जास्त वेळ थांबलं नाही पाहिजे। पहिला पाऊस पडलेला आहे आणि जे काही ॲक्च्युअल जे काही निसर्गाचं सौंदर्य असतं ते जर पाहायचं जर असेल तर आत्ता हा खूप चांगला, म्हणजे आत्ता पावसाळ्याची सुरुवातच झालेली आहे तर खूप चांगला धुकं म्हणा किंवा थोडेसे धबधबे पण चालू झालेले आहेत। तर मग सध्या इथे सगळ्यात मेन म्हणजे धुक्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडंसं आपण ट्रॅव्हलिंग करताना थोडीशी काळजी घेतली पाहिजे। पर्यटकांना आकर्षित करण्याकरता इथं सार्वजनिक बांधकाम विभागानं काही खास पर्यटन स्पॉट तयार केले आहेत। सोबतच पर्यटकांच्या सुरक्षेकरता काही उपाययोजनाही करण्यात आल्या। गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे पर्यटकांचे पाय माळशेज घाटाकडे वळू लागले आहेत। घाट खूप सुंदर आहे, आता पावसाला सुरुवात झालेली आहे, धबधबे वगैरे चालू झालेले आहेत, भरपूर पर्यटकांनी गर्दी केलेली आहे। आता साधारणतः मुलं वगैरे असतील, आता घाटाचं तुम्ही पाहिलंच असेल की घाटाचं धोकादायक घाट आहे, काळजी घेऊन ड्रायव्हिंग करताना नीट ड्रायव्हिंग करून किंवा सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन जर फॅमिलीसोबत आला असेल तर लेडीज लोकांची पण तुम्ही काळजी घेतली पाहिजे। माळशेज घाटाबद्दल मी ऐकून होतो आणि मी इकडे येतो कधी तरी, परंतु पावसाळ्यामध्ये खास करून वातावरण सुंदर असतं आणि प्रवाशांनी या इकडे, परंतु काय इकडे काळजी घेतली पाहिजे की दरडी कोसळतात, रस्ते थोडेसे खराब आहेत, तर काही वाहतुकीचे वगैरे नियम आहेत ते पाळून आणि स्वतःची खबरदारी घेऊन जर केलं तर इकडे अतिशय सुंदर ठिकाण आहे। आम्ही माळशेज घाटात दरवर्षी येतो। आम्ही नाशिकमध्ये आज आमच्या कामानी वैयक्तिक कामानिमित्त आलो होतो, ते काम लवकर उरकल्यामुळे आम्ही आज माळशेज घाटात आलो आहे। माळशेज घाटात येताना नेहमी पर्यटकांनी भरपूर काळजी घ्यावी। सध्या माळशेज घाटात धुक्याचं साम्राज्य बघायला मिळत आहे। एका क्षणात वाट धुक्यात लुप्त होतीये, त्यामुळे वाहन चालकांना या घाटातून वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी लागते। धुक्यात दरड कधी कोसळेल याचा काही नेम नसतो, त्यामुळेच पर्यटकांना धबधब्याचा आनंद घेताना काळजी घेण्याची आवश्यकता असते। कोरोना काळामध्ये रस्ता सुरळीत चालू होता पण आता आम्हाला धंदा लावायला भेटलाच नाही। त्यानंतर यावर्षी आम्हाला चांगला पर्यटन स्थळामध्ये यावर्षी धंदा करायला भेटत आहे आणि पर्यटकांची रेग वाढतच आहे। घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढल्यामुळे येत्या वीकेंडला पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सह्याद्रीच्या डोंगर रांगात
सर्वात ठिसूळ परिसर म्हणून माळशेज घाट ओळखला जातो. संततधार पावसामुळे इथं दरड कोसळण्याची शक्यता असते. गेल्या काही वर्षात दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत, त्यामुळे बऱ्याच वेळा घाटातील वाहतूक बंद करण्याचीही नामुष्की प्रशासनावर आलेली होते. तेव्हा माळशेज घाटात पर्यटनासाठी जाण्याचा तुमचा विचार असेल तर तिथं गेल्यावर काळजी घ्या. व्हिडिओ जर्नलिस्ट स्मिता शिंदे सह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, माळशेज. तिकडे माळशेज घाटातील परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला आपण पाहिला, त्यामुळे आपल्याला उत्सुकता असेल तर जरूर एकदा गेलं पाहिजे. कोरोनामुळे गेली 2 वर्ष पावसाळी पर्यटनावर शासनानं बंदी घातली होती, मात्र आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे पर्यटकांचे पाय पावसाळी पर्यटनाकडे वळू लागलेत. बदलापूर परिसरातला कोंडेश्वरच्या धबधब्याच्या परिसरात सुद्धा पर्यटकांची गर्दी वाढू लागली. अवैध सावकारीचा कोंडेश्वर धबधबा. बदलापूर लगत असलेल्या या पर्यटन स्थळावर पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते. दरवर्षी हजारोंच्या संख्येनं पर्यटक इथं पावसाचा आनंद घेण्यासाठी येत असतात, मात्र गेली 2 वर्ष कोरोनामुळं या धबधब्यावर पर्यटकांसाठी बंदी घालण्यात आलेली होती. यंदा कोरोना कमी झाल्यामुळं हा परिसर पर्यटकांसाठी खुला केला जाईल अशी अपेक्षा होती, मात्र पुन्हा एकदा प्रशासनानं कोंडेश्वर धबधबा परिसरात पर्यटकांच्या प्रवेशाला मनाई केलेली आहे. कोंडेश्वरची एक संस्था भावनिकता एक जुडलेली आहे आणि एक पर्यटन स्थळ म्हणून पण याचा एक दिवसेंदिवस याचा वापर होत आहे. आणि जे कोणी आता पावसाळ्यामध्ये जे कोणी पर्यटक म्हणून येतात त्यांना जवळपास असं ठिकाण असं कोणतंही दुसरं नाही की त्यांनी इथे येऊन एन्जॉय करावं. आणि राहिला सुरक्षेचा प्रश्न, ठीक आहे, पण सुरक्षा तरी सर्व जे काही पर्यटक येतात ते सगळ्या सुरक्षा वापरूनच ते त्यांचा एन्जॉय करतात. आज मी एन्जॉय केला आणि मला फार आनंद झाला. आमच्या घरी पाहुणे आले होते आणि आम्ही त्यांना इथे घेऊन आलो, कारण आम्हाला दुसरा जवळपास स्पॉटच नाही आहे कुठे फिरायला. आणि त्यांना इतकं छान वाटलं इथे येऊन, खूप म्हणजे करमलं त्यांना. आणि हे बंद करायला नाही पाहिजे, उलट प्रशासनाने काहीतरी सोय करायला पाहिजे. कोंडेश्वर धबधब्याप्रमाणेच आगामी काही दिवसात ठाणे जिल्ह्यातील अन्य पावसाळी पर्यटन स्थळांवर अशाच प्रकारे मनाई आदेश निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अशा पावसाळी पर्यटन स्थळांवर व्यवसाय करणाऱ्या लहान लहान व्यावसायिकांचं मात्र मोठं नुकसान होत आहे. आम्ही वडापावचे टॉल वगैरे टाकलेत. 2 वर्ष कोरोनामध्ये आम्ही घरी बसून होतो, पण आता या वर्षी तरी चालू ठेवायला पाहिजे, नाही तर आमची पोटपाण्याची कशी आम्हाला शिक्षण आहे काय नाही. आम्ही हे वडापावचं विकून आम्ही पोटं भरतो, दुसरं काय कामधंदा आम्हाला नाही आहे. त्याच्यामुळं तुम्ही बंद केला तर आम्ही उपाशी राहू. 2 वर्षापासून हे कोविडमुळे 2 वर्षे कंपल्सरी बंद ठेवलेले सगळे धबधबे आणि येणारे पर्यटक, त्याच्यामुळे असे गावातले लोक म्हणजे एकदम त्यांना जेवायलासुद्धा मिळत नव्हतं. आणि आता कोरोना थोडासा दूर झाला तर परत तुम्ही असंच लॉकडाऊन करतात किंवा नाकाबंदी पर्यटक बंद करतात, स्थानिक लोकांचा त्याच्यात नुकसान होते, तर रोजगार जो मिळायचा 2 पैसे मिळायचे ते पण मिळत नाही. पावसाळ्यातल्या या लहान मोठ्या धबधब्यांच्या ठिकाणी येऊन लोक निसर्गाचा मनमुराद आनंद घेत असतात. कमी खर्चात त्यांना पर्यटनाचा आनंद घेता येतो, त्यामुळेच आता प्रशासनानं मनाई आदेश लागू करू नयेत अशी मागणी पर्यटकांकडून केली जात आहे. स्टार्टिंगला थोडस तरी ओपन पाहिजे ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत, नंतर बंद करा. आधी कमी पाऊस आहे त्याच्यातच तर एन्जॉय करायला भेटतोय, परत कुठे यायला भेटतो. आता पाऊस तर एवढे दिवस झाला झाला नाही, आता थोडं व्हायला लागलं म्हणून थोडं वाटलं का एन्जॉय करावं, आता परत बंद होणार आहे. शक्यतो बंद नाही करावं हे चांगली गोष्ट आहे, कारण काय आता गावकी एरिया इथं नाही यावं म्हणून आणखी जावं कुठं. आता जे राहिलं ते कमी खर्च सेव्हिंग याच्यात तर बोललं तर हेच जागा राहिली आमच्यासाठी. इथं आम्ही नाही येणार, मग आता जाणार तरी कुठं. सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे कोंडेश्वर धबधब्याचा प्रवाह सुद्धा वाढलेला आहे. प्रशासनानं मनाई आदेश लागू केलेला असताना सुद्धा काही लोक इथं पर्यटनाचा आनंद घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, बदलापूर.
दरवर्षी पावसाळ्यामध्ये रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूर खोपोली परिसरातील पर्यटनस्थळी पर्यटकांची मोठी गर्दी होते. ही संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रशासनानं इथल्या पर्यटनावर बंदी घातली आहे. पावसाळ्यात लोक धबधब्याच्या खालती पाण्याचा आनंद घेतात, मात्र गेल्या काही वर्षात इथे दुर्घटनासुद्धा घडल्या आहेत. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनानं धरण आणि धबधब्यांच्या परिसरात एकूण 32 ठिकाणी पर्यटकांना बंदी घातली आहे. राज्यभरामध्ये धो पाऊस सुरू आहे, त्या पद्धतीनेच रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे. मात्र रायगड जिल्ह्यातील खोपोली गावातील हा झेनिथ धबधबा, या झेनिथ धबधब्याच्या सुरुवातीलाच आता खोपोली पोलिसांनी एक बोर्ड लावलेला आहे. त्या बोर्डवर लिहिलेलं आहे झेनिथ धबधबा बंद आहे. 10 तारखेपासून ते 9 ऑगस्टपर्यंत हा संपूर्ण धबधब्याच्या ठिकाणी अनेक पर्यटकांना बंदी घालण्यात आलेली आहे. कारण की या ठिकाणी अनेक अपघात झालेले आहेत, ते अपघात टाळण्यासाठीच आता खोपोली पोलिसांनी कंबर कसलेली आहे. तसं जर आपण पाहायला गेलं तर रायगड जिल्ह्यामध्ये अनेक जे नैसर्गिक धबधबे अशा ठिकाणी जाण्यासही पोलिसांनी बंदी केलेली आहे. 144 कलम लावलेला आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये आता पर्यटकांना येण्यामध्ये मज्जाव करण्यात आलेला आहे. कारण की नको त्या घटना इथे होऊ नये. आणि जर पर्यटक इथे येत असेल तर पर्यटक मद्यपान करून वगैरे येत असतात, त्यामुळे हुल्लडबाजी मोठ्या प्रमाणात होती. ती हुल्लडबाजी रोखण्यासाठीच आता खोपोली पोलिसांनी कंबर कसलेली आहे. गणेश धुडम, न्यूज 18 लोकमत, खोपोली. तिकडे 2 लाखांच्या कर्जावर तब्बल 23 लाख वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार धुळ्यात उघडकीस आलाय. या प्रकरणी पठाणी वसुली करणाऱ्या एका शिपायाला पोलिसांनी अटक केली. अवैध सावकारीचा धुळे पॅटर्न. 2 लाख कर्जावर 23 लाखांचं व्याज. समाज कल्याणच्या शिपायाची पठाणी वसुली. अवैध सावकाराच्या धुळे पॅटर्नचा हा जनक पहा. धुळ्याच्या समाज कल्याण खात्यात शिपाई म्हणून काम करणारा हा रवींद्र शिरसाट अवैध सावकारी करतोय. रवींद्रनं 2 लाख रुपयांच्या कर्जावर तब्बल 23 लाख रुपयांची वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. रवींद्रनं शेजारी राहणाऱ्या माधव मोरे यांना 2013 साली 2 लाखांचं कर्ज दिलं होतं. 2 लाखांवर वार्षिक 120% व्याज घ्यायला सुरुवात केली. 2 लाखांवर 11 लाख रुपये रोख व्याज वसूल केलं. हे कमी की काय, मोरे यांची शेती सुद्धा त्यानं जबरदस्तीनं नावावर करून घेतली. तरीही त्याचा कर्ज वसुलीसाठीचा तगादा कायम राहिल्यानं शेवटी माधव मोरे यांनी पोलिसात धाव घेतली आहे. सावकार रवींद्र शिरसाट यांना 23 लाख रुपये परत केलेले, तरी ते वेळोवेळी त्यांना मुद्दल आणि व्याजासाठी धमक्या देतात आणि मुद्दल परत केली नाही म्हणून त्यांनी फिर्यादीची जी शेतजमीन आहे तीसुद्धा ते येथील अन्य आरोपी किरण जाधव याच्या नावावर करून घेतलेली. अशा प्रकारे तक्रार दिल्यावरून धुळे शहर पोस्टेला सावकारी ॲक्ट आणि खंडणी या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. समाज कल्याण खात्यात साधा शिपाई असलेल्या रवींद्रकडे सावकारी करण्यासाठी लाखो रुपये आले तरी कुठून, असा प्रश्न धुळेकरांना पडलाय. पोलिसांनी रवींद्रला अटक केली असून त्यांना आणखी किती जणांना लुटलंय याचा तपास सध्या पोलीस करतायत. दीपक मोरसे, न्यूज 18 लोकमत, धुळे. नुपूर शर्माच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं नुपूर शर्मावर कठोर शब्दात ताशेरे ओढले. मात्र त्याविषयी आता काही माजी न्यायमूर्तींनी सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. पाहूयात एक खास रिपोर्ट. सुप्रीम कोर्टानं नुपूर ठोठलेल्या कठोर ताशेऱ्यांवरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली. सुप्रीम कोर्टाच्या त्या कठोर टिप्पणीवर काही माजी न्यायमूर्ती, IAS, IPS आणि लष्करी अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याविषयी 117 जणांनी सुप्रीम कोर्टाला एक पत्र लिहिलंय. नुपूर शर्मा प्रकरणात सुप्रीम कोर्टानं टिप्पणी करताना लक्ष्मण रेषा ओलांडल्याचं या पत्रात म्हटलंय. तसंच त्यामध्ये कोर्टानं तात्काळ सुधारणा करावी अशी मागणी देखील या पत्रात करण्यात आलेली आहे. सुप्रीम कोर्टाला लिहिलेल्या पत्रावर 15 निवृत्त न्यायाधीश, 25 निवृत्त लष्करी अधिकारी आणि 77 निवृत्त अधिकाऱ्यांनी सह्या केलेल्या आहेत. नुपूर शर्मा प्रकरणी सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं कठोर शब्दात ताशेरे ओढले होते. नुपूर शर्माचं आपल्या जिभेवर नियंत्रण सुटलंय. त्यांनी TV चॅनेलवर बेजबाबदार वक्तव्य करून देशाला आगीत ढकललेलं आहे.
खरं तर त्या 10 वर्षांपासून वकिली करत असल्याचा दावा करतायत. त्यांनी तत्काळ देशाची जाहीर माफी मागायला हवी होती. देशात जे काही घडत आहे त्याला त्या एकट्या जबाबदार आहेत. अशा शब्दात सुप्रीम कोर्टानं नुपूर शर्माला फटकारलं होतं. आता या प्रकरणी माजी न्यायमूर्तींनी लिहिलेल्या नाराजी पत्रावर सुप्रीम कोर्ट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे ईडीच्या रडारवर आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्यांना ईडीनं समन्स बजावलं होतं. दिल्लीमध्ये त्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. संजय पांडेंची ईडी चौकशी. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अडचणीत. ईडीच्या रडारवर संजय पांडे. संजय पांडे हे 30 जूनला मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून निवृत्त झाले होते. मात्र निवृत्तीच्या तिसऱ्याच दिवशी म्हणजेच रविवारी पांडे यांना ईडीनं चौकशीसाठीची नोटीस बजावली होती. मनी लॉन्डरिंग प्रकरणी संजय पांडे ईडीच्या रडारवर आलेले आहेत. संजय पांडे यांनी 2001 साली आयटी ऑडिट कंपनी स्थापन केली होती. पांडेंच्या आयसॅक सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला एनएससीच्या को लोकेशन फॅसिलिटीचं ऑडिट करण्याचं काम मिळालेलं होतं. मात्र या कंपनीला नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या ऑडिटमध्ये कोणतीही अनियमितता आढळून आलेली नव्हती. मात्र पुढच्या काळात एनएससीतील को लोकेशन घोटाळा बाहेर आलेला होता. संजय पांडे यांच्या कंपनीनं जाणीवपूर्वक या अनियमिततेकडे दुर्लक्ष केल्याचा संशय आहे. मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची आज राजधानी दिल्लीतील ईडी कार्यालयात कसून चौकशी झाली. जवळपास 7.5 तासाच्या या चौकशीतून काही बाहेर आलं का हे लवकरच कळेल. मात्र या चौकशीमध्ये संजय पांडे यांनी ईडी अधिकाऱ्यांना सहकार्य केल्याची माहिती पुढे आली आहे. 2018 मध्ये एनएससीच्या को लोकेशन प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आलेली होती. नॅशनल स्टॉक एक्सचेंज मधल्या काही शेअर दलालांना शेअर्सची किंमत आधीच समजत होती. त्यामुळे त्या ठराविक शेअर दलालांनी कोट्यवधी रुपयांची कमाई केली. एनएससी मधील काही लोकांच्या मदतीनं त्या दलालांना एनएससीच्या सर्व्हरचा थेट ऍक्सेस दिला गेलेला होता. या प्रकरणात एनएससीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांना सीबीआयनं अटक केली होती. याच प्रकरणी आता संजय पांडे हे अडचणीत आलेले आहेत. संजय पांडेनी जी कंपनी बनवली त्यांचा दावा पत्नी आणि 1000 कोटीचा घोटाळा झालाय. त्यात संजय पांडेची कंपनी इंटरनल ऑडिट टेक्नॉलॉजी चेक करत होती. ते टेक्नॉलॉजी चेक करत होती की टेक्नॉलॉजी सेट करत होती. पांडेंच्या आणखीन पण काही गोष्टी बाहेर येणार आहेत. एनएससीच्या को लोकेशन घोटाळ्यात संजय पांडेंच्या आयटी ऑडिट कंपनीविषयी ईडीला संशय आहे आणि त्यामुळेच आता संजय पांडे ईडीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.